चा प्रकार नक्की काय म्हणावा लागेल काय हे बघा मी सकाळपासून म्हणजे काल माळशिरस तालुक्यामध्ये आमचा गोंगडी बैठकीचा दौरा होता तो संपून मी रात्री सोलापूरला रात्री 3 वाजता आलो सकाळपासून सावरापूर शहर सोलापूरचं जे ग्रामीण भाग आहे ग्रामीण तालुके आहे यामध्ये गोंगडी बैठका सकाळपासून चालू आहेत सकाळी प्रेस पण आपली झाली आणि त्याच्यानंतर मी इथं मध्यवस्तीच्या इथं गोंगडी बैठक होती त्या गोंगडी बैठकीला आमची बैठक ती 2:30 होती पण आम्ही तिथं 6-6:30 पोहोचलो बैठक झाल्याच्या नंतर जेव्हा मी गाडीमध्ये बसलो तेव्हा गाडी जरा पुढे गेल्याच्या नंतर गाडीवरती मोठे दगड टाकण्यात आले आणि तिथून टाकून ते सगळे पळून गेलेले आहेत आता हे राज्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे कशा पद्धतीनं गुंडगिरी पवारांच्या नेतृत्वाखाली चालते आणि यामध्ये कोण आहे काय आहे कोणाला तरी पुढे केलं असेल तो कोण आहे माझ्या ओळखीचा नाही माणूस काय कशासाठी पुढे केला आहे हे मला माहीत नाही माझं इथं कोणाशी ओळख नाही इथं कोणाचं माझं शत्रुत्व नाही तरीसुद्धा लोकशाही म्हणून हे जे वावरत आहेत राज्यामध्ये की आम्ही लोकशाही मानतो आम्ही सुसंस्कृत आहे आम्हाला लोकांचं पडलेलं आहे अशा पद्धतीच्या जे वावड्या उठवतात त्यांचा आज खरा चेहरा लोकांच्या समोर आलेला आहे आज कुणी जरी काही जरी पद्धतीनं माझ्या गाडीवरती दगडं टाकली असतील माझा आवाज बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल तर माझा आवाज असा बंद होणार नाही उद्या गोळ्या जरी घातल्या तरी मी मागं पुढं या विषयामध्ये घेणार नाही आहे साहेब आपल्याला काही त्यामध्ये इजा झालेली आहे का आणि आपल्या नाही नाही माळी फुटलेली आहे इजा वगैरे माझ्या सहकाऱ्यांना आणि मला कोणाला झालेली नाही नेमकं काय कारण असेल दुपारी आपण पवारांवर टीका केली त्याची प्रतिक्रिया आहे का आता हे सगळे पवारांचे बगल बच्चे सगळे टेन्शनमध्ये आहेत त्यांचं सगळं उघडं होतंय बुरखा त्यांचा फाटतोय मला रोज मेसेज येतात मोबाईलवरती शिव्यागाळ करणारे मोबाईलवरती धमक्या देणारे तुला धावतो पवाराची काठी गुप्त लागते फलान लागतं असं त्यांचं सारखं चालू असतं कारण त्यांनी गेल्या 50 वर्षामध्ये असंच या प्रकारची दादागिरी राज्यामध्ये केलेली आहे आणि त्यामुळं त्यांच्या आता पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे मागही आमचे बीके कोकरे त्यांनी फार मोठी चळवळ 1990 उभा केली होती आणि त्यांचाही घात राजकीय करण्याचं काम पवारांच्या माध्यमातून झालं होतं या प्रकरणामध्ये त्यांचे हस्ते पर हस्ते त्यांनी सगळी काही तर फिल्डिंग लावली असेल असं मला निश्चितपणे शंका आहे परंतु या विषयामध्ये आम्ही रोज पुढे जाऊ गोंगडी बैठका राज्यभर चालू राहतील काही गुन्हा वगैरे दाखल करणार आहेत आपण त्या संदर्भात नाही नाही मी काही पोलीस स्टेशनला जाणार नाही पोलीस तिथं आलेत का नाहीत मला माहीत नाही आणि ज्यांनी कुणी केलं असेल ते पोलीस बघतील माझी काही त्याविषयी तक्रार नाही